पुण्यामध्ये कात्रज येथे शिवसेनेची सभा झाल्यानंतर जमाव जात असताना माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवरती हात आपटले गेले आणि गाडीची काच फोडण्यामध्ये आली. या घटने जी आहे त्याचा पोलीस तपास करतच आहेत. सभेला आलेले अनेक प्रकारचे लोक होते, त्याचबरोबर वाहतूक बराच काळ अडलेली होती, त्यामुळे सिग्नलपाशी गाडी थांबल्यानंतर जे लोक त्या वाहतुकीमध्ये होते आणि त्यामध्ये अनेक बघे होते, नागरिक होते, सामान्य लोक होते आणि शिवसैनिकसुद्धा होते, त्यामुळे पोलीस तपासामध्ये जे समोर येईल त्यामधून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. परंतु या हल्ल्याचा किंवा ही जी घटना घडली याचा हल्ला म्हणण्यापेक्षा सुद्धा याचा शिवसेनेची कुठलाही संबंध नाही. पूर्व नियोजित असा हा आरोप तो पूर्ण निराधार आहे, कारण सगळी सभेतली भाषणं काढली, त्याचं जर का व्हिडिओ फुटेज पाहिलं त्याच्यामध्ये कुठेही चिथावणी कोर असे भाषण कोणीच केलेलं नव्हतं. माननीय आदित्य साहेबांनी तुम्ही निवडणुकीला सामोरे जा अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं होतं, आणि इतकंच नव्हे तर काय काय त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी केलं याची देखील एक चांगल्या प्रकारची मांडणी केलेली होती. आणि त्यामुळे जे काही त्यांना म्हणायचं आहे की सुपारी होती, अमकं होतं, तमकं होतं, त्याचे त्यांनी त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते द्यावेत. परंतु ते न बोलता 10-12 गस्ती पोलीस आणखीन सुरक्षा रक्षकांच्या गाराड्यात ते होते. त्यांच्याकडे सगळ्यांकडे गन्स होत्या, बाकीची सगळी शस्त्र होती. अशा वेळेला त्यांना जास्तीत जास्त संरक्षण मिळालेले या घटनेच्या शिवसेनेवरती कारण नसताना सगळं त्याची जबाबदारी ढकलणं हे काही योग्य होणार नाही असं मला वाटतं. पण जे काही वस्तुस्थिती समोर येईल त्याला सामोरं निश्चितपणाने कुणालाही जावंच लागेल.